नमस्कार प्रेक्षको पुन्हा एकदा डॉक्टर आपल्याद्वारे या सदरामध्ये आज डॉक्टर बैरागी एम डी आयुर्वेद आ, ते आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ आहेत आणि ते आपल्या भेटीला आहेत आज आपण त्यांच्याकडून पोटाचे आजार याविषयी त्यांच्याकडून समजून घेऊया नमस्कार डॉक्टर नमस्कार नमस्कार सर्व प्रेक्षकांना पण नमस्कार पोटाचे वेगवेगळे दे आजार असतात जसं की अपचन असतं पोट फुगतं नंतर काहींना उलट्या होतात काहींना जुलाब होतात काहींचं सा पोट साफ होत नाही काहींना पोट गच्च वाटतं काहींना ढेकर येतात काहींना गॅस पास होतो तर हे कॉमन आढळणारे आजार असतात तर हे जे आजार मी सांगितले हे सगळे बरेचसे अपचनाशी निगडीत आहे म्हणजे जे काही आपण खातो तर त्याचं पचन व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ते तयार होणारे आजार आहेत त्याच्यापुढं अजून वेगवेगळे आजार असतात की जसं पित्ताशयामध्ये खडे होतात किंवा मुतखडा होतो किंवा मुळव्याध होतो भगंदर होतं फिशर होतो तर हे पण एक अजून त्याच्यामध्ये आजार आहेत त्याच्यापुढे पण यकृताचे आजार असतात नंतर स्प्लीन किंवा प्लिहा किंवा पानथरी ज्याला म्हणतात त्याचे आजार असतात आणि काही अन्ननलिकेचे आजार असतात तर याच्यामध्ये सर्वात कॉमन आढळणारा आजार म्हणजे ॲसिडिटी किंवा आम्लपित्त तर ह्या आमला पित्तासाठी किंवा पोटाच्या सगळ्याच आजारांसाठी मी एक काही कॉमन पथ्य सांगतो की ज्याचा फायदा सगळ्यांना होईल तर महत्त्वाचं पथ्य काय आहे की आपल्याला भूक लागते की नाही लागते ते आपण प्रथम बघितलं पाहिजे की उगाच बारा ते एक लंच ब्रेक झाला आहे मग त्यावेळात काहीतरी खाल्लं पाहिजे मग आपण खातो पण ॲक्च्युली आपल्याला भूक लागलेली नसते मग भूकेची संवेदना आपल्याला व्हायला पाहिजे तर ती ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपण अन्न किंवा जेवण केलं पाहिजे नंतर बऱ्याचदा पोटात गॅसेस होतात तर ते पण अपचनातून होतं तर त्यासाठी सुंटीचा एवढा एवढा तुकडा आणि त्याला जोडी सैनव मीठ किंवा नमक असं मिक्स करून ते जर जगळलं जेवणाच्या आधी किंवा नंतर तर ते पाचक गोळीसारखं ते काम करतं तर हा पण एक घरगुती करता येण्यासारखा उपाय पोटाचं आरोग्य चांगलं राहायचं असेल ना तर आठवड्यातून एक दिवस एरण तेलाचा प्रयोग केला पाहिजे की त्रिफळा चूर्ण किंवा तेल पंधरा ते वीस एम एल एरंड तेल शनिवारी किंवा रविवारी सकाळी घेऊन दोन तीन जुला भो होतील आणि त्या दिवशी मुगाची पातळ खिचडी असं जरी केलं तरी मग पोटाचं आरोग्य बऱ्यापैकी चांगलं राहील आता आम्लपित्ताविषयी जर बोलायचं झालं ना तर आम्लपित्त किंवा ॲसिडिटी किंवा पित्त असं ग्रामीण भाषेत त्याला बोललं जातं तर हा एक कॉमन आढळणारा आजार आहे याच्यामध्ये मळमळतं काहींना पोटात आग पडते काहींना डोक्यात माथ्यावर आग होते काहींना डोळ्यांची आग होते काहींना तळहात पायाची आग होते काहींना काही खाल्लं तरी ते उलटीद्वारी पडतं किंवा काहींना जुलाबच होतात तर असा हा एक आहे परॅसिडिटी ज्याला आपण म्हणतो याचं महत्त्वाचं कारण असतं की हरी वरी आणि करी हरी म्हणजे घाई प्रचंड घाई प्रत्येक गोष्टीची घाई शेड्यूल बिझी टाईम पाळायचा असतो जसं मुंबईमध्ये लोकल पकडतात लोक घाई घाईत त्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीची घाई त्याला हरी इंग्लिशमध्ये हरी असं म्हटलेलं आहे वरी म्हणजे चिंता विनाकारण चिंता करतात काळजी करत असतात कसं होईल काय होईल टार्गेट पूर्ण होईल नाही होईल ह्या काळजीने त्यांची झोप उडते तर ही काळजी बऱ्यापैकी प्रत्येक लोकांना असते नंतर ना करी करी म्हणजे मसाल्याचं तर्रीदार जेवण जे असतं चमचमीत किंवा जास्त तिखट पदार्थ जे लोक खात असतात तर हे तिन्ही कारणांमुळे बऱ्याचदा ॲसिडिटी हा एक आजार तयार होतो तर या आजारासाठी पण हेच पथ्य आहे की तुम्हाला जर भूक लागत असेल आपल्याला जर भूक लागत असेल तरच आपण जेवण केलं पाहिजे ॲसिडिटीसारखं अशी एखादं औषध नाही आहे की तुम्ही ओमी खाल्ली किंवा रॅन खाल्लं आणि त्याने ॲसिडिटी कायमची गेली असं नाही होत ॲसिडिटीची ट्रीटमेंट ही प्रॉपर करायला लागते आणि त्याला बराच वेळ पण लागतो तर आपण तो ट्रीटमेंटचा पाठ पुढच्या भेटीत आपण तो कवर करूया धन्यवाद डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू आभारी आहे